नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून हृदयाच्या तळापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात प्रथम मेगा पोलीस भरती अभ्यास नियोजन कसं असावं, जाहिरात कधीपर्यंत येईल, काल चर्चासत्र झालेलं आहे, जे की अनेक मित्राला फोन केले होते, मित्रासोबत गप्पा झालेल्या आहेत, पुणे पोलीस असेल, पुणे पोलीसमध्ये जे की अधिकारी पदावर पोलीस कॉन्स्टेबल बरोबर भरपूर चर्चा झाल्यानंतर एक लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कोणत्या दिवशी येणार आहे, किती दिवस अजून जाहिरातीला लागणार आहेत, त्यानंतर तुमचं अभ्यास नियोजन व ग्राउंडचं नियोजन कशा पद्धतीने असावं, आणि येणाऱ्या काळामध्ये 100% या मेगा भरतीमध्ये जे की जागा आहेत 11443 या जागामध्ये तुम्हाला तुमचं नाव कोरायचं आहे, कारण ही सर्वात मोठी भरती आहे मित्रांनो. 2014 नंतर या सर्वाधिक जागा असणार आहेत, लक्षात ठेवा. आणि याच्यानंतरच्या ज्या काही भरती असतात त्या रिक्त पदाच्या असणार आहेत. या भरतीमध्ये 11443 पदे भरण्यासाठी मंजुरीसाठी परिपत्रक पाठवलेलं आहे आणि 100% मंजूर होण्याच्या याच्यामध्ये आहे, त्यामुळे चिंता करायची नाही. बऱ्याच जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्याच जिल्हा पातळीवर 1000+ जागा असण्याची शक्यता आहे. जागा वाढल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून भरतीची प्रक्रिया चालू झालेली नाही, त्यामुळे जाहिरातीला वेळ लागू शकतो. साधारणपणे जाहिरात कधी येईल असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो, 15 नोव्हेंबरच्या नंतरच जाहिरात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवा, 15 नोव्हेंबरच्या नंतरच अभ्यासाचं म्हणजे तुम्हाला जाहिरात पडणार आहे. जाहिरातीनंतर 1 महिन्यानंतर तुमचं ग्राउंड असणार आहे, कारण जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी ती डेट असते. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडची तयारी कशी करावी, ग्राउंडमध्ये किती मार्क आले पाहिजेत, लेखीमध्ये किती मार्क आलं पाहिजे, मुलांनी मुलींनी कशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड जर विचारात घेतलं 50 गुणांसाठी आहे आणि दिवसभरामधला विद्यार्थी मित्रांनो 2 तासापेक्षा जास्त वेळ ग्राउंडला देऊ नका, 2 तास सिरियसली ग्राउंड करा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणता येईल 80% लोक आहेत जे की 80% लोक आहेत ग्राउंड चांगला आहे पण लेखीमध्ये अजिबातच ते अजिबातच नाही असं म्हणता येईल. मित्रांनो, 50, 60, 70 मार्क जे असतात ते कॉमन मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला त्या पुढे मार्क मिळवायचे, तुमचे मार्क असे असले पाहिजेत 80, 85, 90, त्यानंतर 75च्या पुढेच तुमचे मार्क असले पाहिजेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जर आता 30, 40, 50, 55, 65 असे जर मार्क पडत असतील तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाची खूप गरज आहे. या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तुम्ही कुठल्याही अकॅडमीत असाल तरी सांगतोय ते करा, अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. साधारणपणे तुमचं पुस्तक वाचन सुद्धा पूर्ण झालेलं नाही याच्यातून निदर्शनास येतं, म्हणजे तुमचा सिलेबस अभ्यासक्रम कुठलाच पूर्ण झालेला नाही. 30-40 जेव्हा मार्क पडतात तुमचा वाचन वाढवायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांचं खंत असते, बरेच विद्यार्थी म्हणतात मला, अरे बाळा तुझा अभ्यास का कमी आहे, तू का करत नाही अभ्यास, सर माझी पहिलीच भरती आहे. मग तुला काही 5 वाऱ्या करायच्यात का नंतर, तू अभ्यास कर ना, यावेळेस तुझसुद्धा तू भरती होऊ शकणार आहेस. आणि जो आत्ताचा उत्साह आहे, म्हणजे तुम्ही जो काही आता 19 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, 24 वर्ष, हा उत्साह तुम्हाला अनेक मार्ग मिळवून देणार आहे. आणि या उत्साहामध्ये जर तुम्ही भरती झालात तर तुमचं लाईफ सुद्धा पुढलं एकदम सुखकर जाणार आहे. त्यामुळे एकच सांगतोय, तुम्ही पहिली भरती म्हणू नका, माझा हा लास्टचा चान्स आहे आणि मला याच्यामध्येच भरती व्हायचंय, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बरेच जण म्हणतात की सर याच भरतीत व्हायचे, त्यानुसार प्रयत्न करत नाहीत, चुकीचं आहे हे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानुसार तुमची स्पीड पण वाढलेली पाहिजे. तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी काय काय करता येईल, अभ्यासामध्ये कोणते पुस्तक यूज केल्यानंतर, मागच्या लोकांचा नक्की अनुभव घ्या. ते पण म्हणतात मी 4 वर्ष झालो नाही, तू काय होणार आहे 1 वर्षात, अरे तू झाला नाही मी होऊ शकतो, असं उत्तर असलं पाहिजे. आणि त्यानुसार मला प्रयत्न करायचे आणि त्यानुसार मला अभ्यास नियोजन करायचे. विद्यार्थी मित्रांनो, खरं जर विचार केलं पोलीस भरती एवढी महाराष्ट्रामध्ये कुठलीच परीक्षा अवघड पण नाही आणि सोपी पण नाही, लक्षात घ्या, अवघड पण नाही आणि सोपी पण नाही. का सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला इंग्रजी व्याकरण नसल्यामुळे एक पहिली गोष्ट
तुम्हाला तीन विषय चांगल्या गुणांनी पास व्हायचे. तीन विषय म्हणजे गणित असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि मराठी असेल. विद्यार्थी मित्रांनो, या तीन विषयामध्ये जो विद्यार्थी 70+ गुण घेतो, किती म्हणतोय 70+ गुण घेतो, तो या भरतीत अजिबात राहणार नाही. फक्त या तीन विषयावर काम करा. मी सांगितलं होतं तुम्हाला 21 दिवस एखादी गोष्ट करत गेलात तर कंटिन्युअसली त्या गोष्टीची सवय होते. तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या, मी टाकलेलाच आहे यूट्यूब चॅनलवर, खाली पाहू शकता. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, सरावातून परफेक्ट करायचे, लक्षात घ्या. आता बऱ्याच अकॅडमीला असाल तुम्ही, बऱ्याच ठिकाणी अभ्यास करत असाल, तुमचा सराव कमी पडतोय, कायम कमी पडतोय, कमी पडतोय. सरावामध्ये तुम्हाला जाणवतच नाही आपण कुठे आहोत, आपण कुठे आहोत. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लाससुद्धा आहेत. तुम्हाला जर लावण्याची इच्छा असेल तर लावू शकता, नसेल तुम्हाला करायचे नका करू, पण घाण कमेंट करायची गरज नाही. तुम्ही तुमची संस्कृती दाखवून देऊ नका. व्यवस्थितरित्या तुम्हाला जर वाटत असेल या तीन विषयामध्ये आपल्याला अजून ग्रोथ करायची, आपल्याला अजून मार्क मिळवायचे, त्या विद्यार्थ्यांनी 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून पोलीस भरती आणि तुमचं नाव व्हॉट्सअप करा. कोर्स ज्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून सराव सत्र बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी ही या सराव सत्र बॅचमध्ये ॲडमिशन मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, घाबरवत नाही, या तीन विषयामध्ये रिअलमध्ये तुम्हाला 70 मार्क आले पाहिजे. रियालिटी आणि सत्याला महत्व द्या. आपण स्वतःला फसवू नका, इतरांना कोणालाही फसवाल पण स्वतःला फसवू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, मेगा भरती आहे, या भरतीत तुम्हाला नंबर काढायचा आहे. तुमच्या आईच्या डोळ्यातील स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय, वडिलांच्या खांद्यावरील ओझं कमी करायचंय. आता खांद्यावरील ओझं म्हणजे काय, आपली जबाबदारी आहे, आपल्याला जो काही खर्च लागतोय, आपण तरुण असून सुद्धा काम करत नाही, किंवा आपण जे काही या पोलीस भरतीसाठी वेळ देतोय, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की तुम्हाला त्या गोष्टी आवर्जून व्यवस्थितरित्या आणि नियोजनबद्ध केला तरच येणाऱ्या मेगा भरतीमध्ये 100% तुमचं नाव कोरलं जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार करून तुमचा अभ्यास नियोजन प्लस ग्राउंडचं व्यवस्थितरित्या आखणी केले पाहिजे. डेमो देत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये 100% यश मिळवा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अशीच प्रोत्साहन देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.